आमचा गीर गाईंचा गोठा, ह्याच्यामध्ये गीर गाईमधल्या जेवढ्या उपजाती आहेत त्याच्यामधलं वेगवेगळं कलेक्शन आम्ही केलेलं आहे. 3-4 गाईपासून सुरुवात करून मागच्या काही वर्षांमध्ये जवळपास 150 गीर तयार झालेले आहेत. आणि ह्या गीरसाठी उत्कृष्ट क्वालिटीचा एक नंदीर ठेवलेला आहे गीरचा, त्याच्यामुळं पुढची पैदास चांगली होते. ह्याच्याहीपेक्षा आणखी चांगली पैदास होण्यासाठी आणखी चांगली काही वळू आम्ही घेऊन ठेवलेले आहेत. त्या ह्यांच्या बछड्यामध्ये सोडून पुढची पैदास आणखी चांगली करण्याचा प्रयत्न करू. गोठ्याचं ॲव्हरेज दूध हे साधारण 14 लिटर आहे सरासरी सगळ्या गाईंचं जर काढलं तर, आणि हायेस्ट रेकॉर्ड तसं आपल्याला 28 लिटरपर्यंत मिळालेलं आहे. ह्याच्यामध्ये काही पैलारू गाई असतात, काही 4 वेताचे असतात, तर जसं वेत वाढत जाईल तसं ह्या गाईंचं दूध पण वाढत जातं. ही पुढाली ही आमची सर्वात वयस्कर आणि सुरुवातीची गाय, हिच्या 8 ते 10 कालवडी आपल्या गोठ्यामध्ये आत्ता आहे अशी ही रूपा. ह्याच्यापेक्षा आणखी गंगाची एक फॅमिली आमच्याकडं पूर्ण आहे, गौरीची आहे, मंजुळाची आहे, असं करून वेगळ्या वेगळ्या गाईंच्या कालवडी ठेवलेल्या आहेत, त्यांचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे, त्या गाईंचा बाप कोण आहे, त्या बापाचे आई वडील कोण आहेत ते पाहिलेले आहेत, आणि त्यांच्यापासून झालेल्या कालवडींना परत दुसऱ्या वळूपासून त्यांची पुढं पैदास घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्या गोठ्यामध्ये 4-5 पासून आत्तापर्यंत जवळपास आमच्या अशा 150 गाई तयार झाल्या. समोर बघता ही आमची गौरी, ह्या गौरीचं रोजचं दूध हे साधारण 23 लिटरपर्यंत दूध आम्हाला मिळते. अशा काही गाई उत्कृष्ट क्वालिटीच्या फार्ममध्ये आहेत, आणि ह्याच्यासाठी आम्हाला महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा 2016 पुरस्कार मिळालेला आहे, आणि जवळपास 40 ते 50 हे ब्रिडिंगसाठी आम्हाला अवॉर्ड मिळालेले आहेत. कांक्रेजसाठी कांक्रेजचा नंदी, गीरसाठी गीरचा नंदी, खिलारसाठी खिलारचा नंदी, तसंच देवणीसाठी देवणीला सिमेंट वापरतो. पुंगनूर जातीची जी गाय आहे तिला पुंगनूरचीच पैदास होण्यासाठी पुंगनूरचं सिमेंट वापरलं जातं. ह्या गाई इथं मुक्त गोठ्यात असतात, याच्यातून फक्त सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, असं 2 तास फक्त बांधून दुधासाठी त्या गाई जातात. इतर वेळ मुक्त गोठ्यात असतात. त्यांचं शेण, ह्या शेणाला आम्ही गोखर खत म्हणतो. गोखर खताचं गाईंनी तुडवून तुडवून एकदम पूर्ण भुकटी तयार झालेली असते, त्याच्यातच या गाईंचं गोमूत्र पडतं, आणि हे उत्कृष्ट पद्धतीचं खत तयार होतं. हा आमचा लाडका रुबाब, मगापासून जवळ बोलवलं नाही म्हणून जरा बसलो. रुबाब हा गदडा मंदिरचा बुल आहे. त्याच्या आईने उत्कृष्ट पद्धतीने दूध दिलेलं असल्यामुळं हा ब्रीडिंग करण्यासाठी आम्ही छोटा असताना घेऊन आलो, 3 महिन्याचा असताना इथं आणून दूध पाजून याला मोठा केला, आणि आज हा आत्ता 5 वर्षाचा नंदी आपल्यासमोर उभा आहे. त्याच्यापासून खूप चांगल्या उत्कृष्ट कालवडी खोंड आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यांची धोड कांक्रेज जातीची ही उत्कृष्ट गाय, तिच्यापासून अगदी ब्राझीलच्या लोकांनी चांगल्या पद्धतीचं एम्ब्रियोज मिळावं म्हणून प्रयत्न केलेले आहेत. अतिशय सुंदर क्वालिटीची जी गाय आहे तिच्यापासून जास्तीत जास्त दिवसाला 18 लिटर, एका वेळेचं 9 लिटर, असं 2 वेळेचं मिळून 18 लिटर दूध आम्हाला मिळालेलं आहे. तिच्यापासून होणारी वासरे अतिशय सुंदर आम्हाला मिळालेली आहे. ते आपल्या पुढे येते ही पुंगनूर जातीची गाय. दुधाला आणि गोमूत्राला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे, त्यामुळं हिची मागणी जास्त आहे. त्या मानाने ह्या गाई संपुष्टात येत चाललेल्या आहेत, त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आम्ही एका गाईचं करतो आहे, ज्याला जेवढं शक्य तेवढं प्रत्येकाने करत राहा. ह्या सगळ्या गाई आम्ही आमच्या कुटुंबाचे सदस्य असल्याप्रमाणे सांभाळतो, म्हणून यांना सर्वांना नावं दिलेली आहेत. ह्या गाईंना नावं आहेत, यांच्या वासरांना नावं आहेत, ह्यांची एकमेकांशी असलेले नाते त्याचं रेकॉर्ड आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं पुढची पैदास घेण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचं मदत होते. त्यामुळं प्रत्येक गोपालकाने हे आपल्या गाईची नोंद व्यवस्थित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. नोंद असेल तर पुढची पैदास व्यवस्थित घेऊ शकतो. पुढं दुधाची माहिती कधी व्हॅली, कधी कुठलं वासरू दिलं, किती वेत झाली, या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे. रोजच्या रोज दूध किती देते त्याची माहिती पाहिजे. मित्रांनो, रचना फार्म मधील गीर गाईंचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसेच ज्यांनी अजून आपला पहिला पाठ पाहिला नाही त्यांच्यासाठी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलीच आहे. तसेच ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, व अधिक माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा. धन्यवाद.